नमस्कार सर्वांना. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि दुपारचे किती वाजले आहेत? 1:15 वाजलाय. आणि काय आहेत तब्येती? सगळ्यांच्याच बरोबर नाहीत. तर तुम्ही सुद्धा सर्वजण ताईंनो कसे आहात? कारण इकडं वातावरण खूप जास्त सगळीकडेच खराब आहे. आणि सगळ्याकडंच म्हणजे असं वाटतं की म्हणजे वातावरण खराब असावं. काय बळबळ चालले आहेत सगळे कामं सकाळपासून. आणि 2 दिवस झाले थरो पण बरा नाही, त्याचं पण बघायचं, सगळंच बघायचं. पोथी पण लावलेली आहे, माझी पण तब्येत बरोबर नाही. आणि असं चाललं आहे सध्या एकंदरीत. आणि लय थकायला होत आहे, कामं करू वाटत नाहीत. जसे पटपट पटपट असे रोज तब्येत चांगली असल्यावर कामं करू वाटत ना, तसं होत नाही. हातपायला गोळ्या आल्यासारखे होते. दट्टे असतो कामाचा पण, नाही म्हणलं तरी करू वाटू नाही वाटू, पण कामं तर सगळी करावंच लागते. तर फक्त थोडंसं जरा जे फास्ट व्हायचं, लवकर उरकायचं, तर थोडंसं दमानी चालू. बघा, ताईंनी एका सांगितलं होतं की एका पाटावर असे ठेवूनच पोथी वाचन करीत जा. तर मग मी इकडं समोर एक पाठ ठेवला आहे छोटा, आणि त्याच्यावरच घेत असते ग्रंथ, आणि इकडं मग वाचत असते. इकडं पुढं काय होतं आहे रांगोळी काढायला थोडंसं का अडचणीसारखं होतं आहे. आता पाटाखाली गेली रांगोळी, त्यामुळे काही जास्त सध्या तर नाही. आता शेवटच्या दिवशी छान अशी रांगोळी काढेल. चला आता स्वयंपाकाला लागले संध्याकाळच्या. आता किती वाजले तर बरोबर 5 वाजले तर. आणि आता 5 वाजता मी स्वयंपाकाला लागले. 5 वाजता स्वयंपाकाला लागला म्हणजे 5:30-6 पर्यंत स्वयंपाक होतो. थोडंसं फिरून येते आणि फिरून आलं की हातपाय तोंड धुवायचे आणि पोथी वाचायला बसायचं. तर आता कोबीची भाजी करायची ठरली. भाज्यांना तर काही नाहीच आहे सध्या, तर कोबीची भाजी करणार आहे. तेवढाच एक कोबीचा कांदा शिल्लक होता, तर ते शिलते मी. आता भाजी बनवते. ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे. ज्वारीच्या भाकरी खायच्या ना? एका ताईंची मला कमेंट होती आज की त्या ताई मला म्हणल्या की माझे सुद्धा मुलं असेच करतात, भाकरी खायला कानून करतात किंवा खात नाहीत. पण भाकरी इतकं चांगलं काही नसतं. आपल्या मुलांना आपणच पटवून द्यायचं की भाकरी खाल्लेली चांगली असती. कारण आपण लहानपणीपासून, आम्ही तर लहानपणीपासून भाकरी जास्त खात आलो, त्यामुळे आम्ही तंदुरुस्त लय दिवस राहिलो. लग्नाच्या आधी कसलीही गोळी खाल्लेली नाही मी. औषधा गोळ्यापासून वाचायचं असेल ना स्वतःला किंवा आपल्या मुलांना, तर आपण आहाराकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. साधा सिंपल आणि चांगला सकस आहार घेण्याचंच मुलांना सांगितलं पाहिजे. तसंच मी आतापर्यंत सांगत असते, तो नाही जरी म्हणला तरी मी त्याला बळबळ तो आहे ना पण खाऊ घालत असते. तसंच आज पण भाकरीच करणार आहे, कोबीची भाजी आणि भाकरी. आता हे बघा, कोबी चिरून घेतलाय मी आणि धुवून घेतलाय. आता बिना लसणाचीच मी भाजी करते, त्यामुळं फक्त जिरं टाकणार आहे आणि मोहरी टाकणार आहे. अशी मोहरी, आता जिरं मोहरी तडतडली की कोबी टाकायचा. आता हळद टाकते. आणि हा मसाला आहे ना, मसाला सुद्धा मी वापरत नाही आहे सध्या, फक्त लाल तिखट. आणि हे धना पावडर. तर धना पावडर थोडी जास्त टाकते कारण त्यांनी चव येते. मग असं लाल तिखट, धना पावडर आणि तेल, हळद, मीठ. आता मीठ राहिलंय टाकायचं, मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ. आणि झाली आपली भाजी तयार. कोबी तर तसा तर कच्चा पण चांगला लागतो, त्याला कशाचीच गरज नसते. कोबी ऑलरेडी म्हणजे त्याला मुळची छान चव असती. म्हणजे आता ना थोडंसं काय करते मी, मुगाची डाळ टाकते याच्यात. शेंगदाण्याचं कुटा आहे तेवढा टाकलाय. थोडीशी मुगाची डाळ. आणि झाली आपली भाजी मस्त, बिना कांदा लसूण काहीही नाही घालता, मसालाही नाही कसलाच काही नाही, मस्त अशी भाजी पण तयार झाली. शिजली थोडीशी की झालं, लय पाणी पण टाकायची गरज पडत नाही कोबीची भाजी शिजायला. त्याला आमचंच पाणी सुटतं आणि त्याच्यातच शिजून निघते. तर झाली आपली आता ही कोबीची भाजी तयार. माझा स्वयंपाक चाललाय आणि सर पण आले शाळेला. आले का?
सुटली शाळा? शाळा सुटली. बर, सुटली आता शाळा त्यांची पण. आणि भाजी झाली, आता भाकरी करते. कृषी प्रदर्शन सुरू झालंय वाटतं. झालंय ना? तुम्ही येताना बघितलं का आता? लय गर्दी. माझा स्वयंपाक चालू होता आणि तोपर्यंत सरांचा पण यायचा टाईम झाला होता, तर मग सर पण आले आणि माझ्या भाकरी करायच्या राहिल्या होत्या. मग मी भाकरी करून घेतल्या आणि त्यांना विचारित होते मी की कृषी प्रदर्शन म्हणजे आत्ता चालू झालं आहे त्यांना आमच्या इकडं, तर तिथं म्हणजे गर्दी आहे का किंवा जाण्यासारखं आहे का पहिल्या दिवशी. तर ते म्हणत होते खूप जास्त गर्दी आहे, तर म्हटलं थोडं एक दोन दिवसानंतर जाता येईल, कारण आता बरेच दिवस राहील, म्हणजे एक 5-7 दिवस तरी असावा. एवढं माहीत नाही डिटेलमध्ये. तर भाकरी पण झाल्या, भाजी पण झालेली होती आणि थोडंसं चालायला पण गेले होते मी. आता फिरून आले आणि आता दिवाबत्ती करायची आणि वाचायला बसायचे. तर फिरून आल्यानंतर पहिलं काम असतं हातपाय तोंड धुवायचे, फ्रेश व्हायचं थोडंसं, आणि नंतर मग तुळशीमध्ये दिवा लावायचा. तर तुळशीमध्ये दिवा लावायला चालले होते मी, आणि थोडासा अंधार पडला ना, तर तुळशीमध्ये दिवा लावल्यानंतर खूप छान असं म्हणजे दिसतो पण आणि प्रसन्न वाटतं. आणि एका ताईंनी मला सांगितलं होतं की दिवा ताई तुळशीमध्ये वरती नका लावी जाऊ, कारण तुळशीला इजा पोचू शकते. तर त्यामुळं मग मी काय करते, खाली जी छोटी दिवळ असते त्याला तुळशी वृंदावनालाच खाली थोडंसं दिव्यासाठी ठेवायसाठी असतं, तर तिथंच ठेवते मी. आणि वरती फक्त अगरबत्ती लावायची आणि पाया पडायचा आणि यायचं. आणि घरात आल्यानंतर पहिलं काम असतं मग दिवे, सगळे दिवे चालू आहेत का व्यवस्थित, किंवा वरती जे फुलं आल्यासारखं होतं तयार, तर मग ते काढलं. तर एक दिवा चालू ठेवायचा कुठला तरी, आणि दुसऱ्या दिव्यातलं थोडंसं जे वरती फुलं आलं आहे तर ते काढायचं. जरी समजा मग चालू चालू थोडासा विजला काही झालं तरी मनाला पण दुःख वाटत नाही, त्यामुळं माझं काम चाललं होतं तेच. आणि वरती तिकडचं पण दिवा चालू असतं, इकडचं पण असतं, दोन्ही दिवे माझे चालूच आहेत. जेवढे म्हणजे ठेवता येतील प्रयत्नांनी तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. तर दोन्ही दिव्यामध्ये तेल वाढून घेतलं आणि नंतर मग वाचायला बसायचं. तर दिव्यात तेल वाढून घेतल्यानंतर मग हळदी कुंकू लावलं, देवांना भस्म लावला, महादेवाला स्वतःला पण लावून घ्यायचा थोडासा भस्म, आणि नंतर मग बसायचं वाचायला. तर माझं म्हणजे आजचं हे एका दिवसाचं तुम्हाला रुटीन माझं सांगते की हे 7 दिवसाच्या पारायणामध्ये माझं डेली रुटीन माझं कसं असतं काय असतं. तर म्हटलं चला आज तुमच्याशी थोडक्यात शेअर करावा म्हणून हे शेअर केलं आहे मी. तर हे आहे माझं 7 दिवसाच्या पारायणामधलं डेली रुटीन. तर अगरबत्ती लावली होती तुळशीमध्ये, पण धूप लावीत असते मी. वाचन करताना धूप लावलं ना तर छान वाटतं. तर मग मी धूप असं थोडंसं हातावर असं चोळून घेत असते आणि नंतर लावते, तर मग ती छान चलतं पण. आणि शिवलीला अमृतपोथीचं जे वाचन असतं ना, तर ते थोडंसं मोठ्याने केलेलं चांगलं असतं म्हणते, त्यामुळे मग मी मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करीत असते, कारण घरामध्ये ते शब्द असे आपल्या घुमले पाहिजेत. तर मग मी म्हणजे सगळं हे धूप लावून घेतलं, दिवा लावून घेतल्यानंतर थोडंसं म्हणजे हात जोडून थोडीशी प्रार्थना केली आणि वाचायला सुरुवात केली. तर मग मी मोठ्यानेच वाचण्याचा प्रयत्न करीत असते त्यामुळं. कर्म न करू कदा माता पित्या गुणी विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखो निया जोडीती. आणि पारायणाचा 7वा आणि 8वा म्हणजे अध्याय चालू होता, कारण 4था दिवस होता पारायणाचा, त्यामुळं 7 आणि 8 दोन अध्याय मी वाचले. आणि वाचन झाल्यानंतर मग आरती केली गणपतीची आणि शंकराची आरती करून घेतली. तर आरती झाल्यानंतर मग आधी देवांना आरती दिली आणि घरातल्या सर्वांनी आरती घेतली. तर अशा प्रकारे माझी 4थ्या दिवसाचं पारायणाचं जे पोथीचं वाचन होतं ते पण पूर्ण झालं. तर ताईंनो, आजचं हे माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडलं तर नक्की एक लाईक जरूर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान शेवडीसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.